यापुढे कोणत्याही विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी कोणालाही हवी असेल तर त्यासाठी त्याने पी एच डीची पात्रता धारण करणे हे अनिवार्य ठरविण्यात आले आहे यामुळे आता जे कोणी सेट आणि नेट परीक्षा पास होऊन विद्यापीठामध्ये नोकरी करीत आहे त्यांच्या नोकरीवर मोठे गंडांतर येण्याची शक्यता आहे याबाबतची अधिसूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच जारी केली असून एक जुलैपासून हा नवा नियम अंमलामध्ये येणार आहे यापूर्वी प्राध्यापकाची नोकरी करण्यासाठी सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होणे हीच प्रमुख अट होती त्यानुसार महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लाखो व्यक्ती या सहाय्यक प्राध्यापक अथवा त्यावरील पदांवर कार्यरत आहेत परंतु आता नव्या पदामुळे त्यांच्यापुढे एकतर पी एच डी व्हा किंवा नोकरीचा राजीनामा द्या असे दोनच पर्याय उरणार आहेत यामुळे या, या नियमाबाबत प्राध्यापक वर्गांमध्ये आणि त्यांच्या संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच हा अधिनियम जरी लागू झालेला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाने असेही स्पष्ट केले आहे की महाविद्यालयांमध्ये जी थेट भरती सहाय्यक प्राध्यापक पदासाठी केली जात होती त्यासाठी मात्र सेट नेटची आणि पी एच डीची पात्रता ही वैध मानली जाणार आहे म्हणजेच महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदी जे थेट नियुक्त होतील त्यांच्यासाठी सेट अथवा नेट या परीक्षा उत्तीर्ण होणे ही पात्रता पूर्वीप्रमाणेच ग्राह्य मानली जा जाणार आहे